जर आपल्या घरामध्ये लहान लेकरू शेंगदाणे काजू बदाम जर खात असतील तर थोडं सावधानकीनं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार धुळेमध्ये घडला आहे. शेंगदाणा खात असताना अचानक ठसका लागून 2.5 वर्षाच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेमध्ये कोंडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सृष्टी ठाकरे असं मुलीचं नाव असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील सोनवणे नगर परिसरात ही घटना घडली आहे. सृष्टी ही चिमुरडी घरी शेंगदाणे खात होती, त्यातच तिला ठसका लागला आणि शेंगदाणा थेट तिच्या श्वासनलिकेमध्ये अडकला. सृष्टीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. श्वासनलिकेत शेंगदाणा अडकल्यामुळे सृष्टीचा जीव गुदमरला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सृष्टीची आई शिरपूर बस आगारातील वाहक म्हणून कार्यरत आहे. शेंगदाणे खात असताना सृष्टीचा जीव गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरावर शोककळा मात्र पसरली आहे.